नमस्कार, कविताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी, अगदी कमीत कमी तेलकट व एक थेंबही तेलाचं मोहन न वापरता गव्हाची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी इथे मी एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे चकली छान कुरकुरीत तयार होते। तर सर्वात अगोदर इथे आपण हे पीठ वाफवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक व्हाईट कलरचा रुमाल घेतलेला आहे। रुमाल घेताना शक्यतो तो व्हाईट कलरचाच घ्या। त्यामध्ये आता आपण हे घेतलेले पीठ काढून घेणार आहोत। तर 2 वाटी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ देखील आपण इथे काढून घेणार आहोत। दोन्ही पीठ व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला ह्या रुमालाची गाठ बांधून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी मधल्या साईडने फोल्ड करून घेते आणि आपल्याला याची गाठ बांधून घ्यायची आहे। तर खूप जास्त घट्ट बांधू नका, थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे। तर इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। तर पीठ वाफवण्यासाठी इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये खाली साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीची एक रिंग ठेवायची आहे आणि त्यावर आता आपण हा कुकरचा डब्बा ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ वाफवू शकता। फक्त कुकरची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये हे पीठ वाफवून घ्यायचं आहे। तर झाकण लावून साधारण मीडियम फ्लेमवर आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हे पीठ छान असं वाफवून घेणार आहोत। तर इथे मी हे पीठ छान असं वाफवून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, पीठ वाफवल्यामुळे पिठाचे गोळे तयार झालेले आहेत, कडक इथे गोळे तयार होतात। हे पहा अशा पद्धतीने। तर हे सर्व पिठाचे गोळे आता आपल्याला फोडून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी एका ताटावर एक चाळणी ठेवलेली आहे। तुम्ही पीठ गाळण्याची चाळणीसुद्धा इथे वापरू शकता। तर ह्या चाळणीमध्ये आपल्याला हे थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने, आणि चमच्याने दाबून आता आपण हे सर्व पीठ चाळणीने चाळून घेणार आहोत। पीठ अगदी कडक झाल्यामुळे आपल्याला चमच्याने ते व्यवस्थित दाबून दाबून अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। तर ही चकली बनवताना आपण हे दोन्ही पीठं वाफवून घेतलेले आहेत, त्यामुळे ते अगदी हलके होतात आणि चकली देखील कुरकुरीत होते, त्यामुळे तेलाचं मोहन वापरण्याची गरज नाही। तर पीठ छान असं चाळून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। 2 चमचे लाल तिखट, 1/2 चमचा हळद, थोडंसं हिंग, त्यानंतर 3 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1/2 चमचा ओवा आणि 1/2 चमचा धना पावडर। घेतलेले सर्व मसाले आता आपण पिठामध्ये घालून घेऊ। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता। तर सर्व मसाले पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। मसाले पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे, गार पाणी इथे वापरू नका। तर थोडं थोडं पाणी घालून आता याचं मी पीठ भिजवून घेते। तर पीठ भिजवताना ते आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही आहे, अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवा किंवा लगेच चकली बनवायला घेतली तरीही चालेल। तर इथे मी चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे आणि जो खरखरीत भाग आहे तो आपल्याला खालच्या साईडने ठेवायचा आहे। तर आता आपण ह्या चकलीच्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि सोऱ्याला देखील आतल्या साईडने आपल्याला सर्व साईडने तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे आपलं ते सोऱ्याला चिटकणार नाही अशा पद्धतीने। तर व्यवस्थित असं आपण तेल लावून घेणार आहोत। त्यानंतर पिठाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याला हातावर व्यवस्थित असं एकदम मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि मळून घेतल्यानंतर त्याचा लांबसट असा आकाराचा गोळा तयार करायचा आहे आणि तो आता आपण ह्या सोऱ्यामध्ये भरणार आहोत। पीठ छान आपल्याला व्यवस्थित दाबून भरायचं आहे आणि लगेच आता आपण चकली बनवायला घेऊ। तर चकली बनवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे, ताटामध्येच मी या चकल्या बनवून घेणार आहेत। हवं असेल तर तुम्ही बटर पेपर एका साईडचे कट करून त्यावरसुद्धा ह्या चकल्या बनवून घेऊ शकता, किंवा आपली जी डिश असते प्लेट त्याच्या मागच्या साईडलासुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवून घेऊ शकता, म्हणजे सर्व चकल्या ह्या एकसारख्या आकाराच्या तयार होतात। चकली बनवून झाले की पहिलं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून तळताना चकली तेलामध्ये सुटणार नाही। त्यासाठी तर इथे मी अजून साधारण 2 ते 3 चकल्या तयार करून घेते। तुम्ही इथे बघू शकता कुठेही चकली आपली ब्रेक होत नाही आहे।
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या इथे चकल्या तयार करून घेऊ शकता। तर इथे मी 3 ते 4 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण लगेच तळायला सुरुवात करू। तर इथे मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण हे चकले सोडून घेणार आहोत। एकाच वेळेस साधारण 3 किंवा 4 चकल्या तुम्ही तळा, त्यापेक्षा जास्त चकल्या तळू नका। तर चकली तेलात सोडल्यानंतर आपल्याला साधारण 1 ते 2 मिनटे अजिबात चकलीला उलटंपालटं करायचं नाही आहे। वरच्या साईडची बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि हलकेसे वरच्या साईडचे बुडबुडे कमी झाले की मग आपण ही चकली पलटी करून घेणार आहोत। आणि अजून एक, चकली तळताना आपल्याला ती अगदी लो टू मीडियम फ्लेमवर तळायची आहे, म्हणजे चकली छान कुरकुरीत आणि आतपर्यंत व्यवस्थित अशी तळल्या जाते। नाहीतर हाय फ्लेमवर तळली तर चकली वरून पटकन लाल होते आणि आतमध्ये ती कच्चीच राहते। त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत। चकली तळण्यासाठी थोडासा वेळ जातो पण चकल्या छान कुरकुरीत तयार होतात। तर हे पहा, इथे मी दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत। तर ह्या चकल्या आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या देखील मी सर्व चकल्या इथे तयार करून घेते। तर इथे मी चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात ह्या चकल्या तेलकट होत नाही। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते, तुम्ही आवाज ऐकू शकता, अतिशय कुरकुरीत ह्या चकल्या बनवून तयार होतात। तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन फराळाच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।